कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. पण आज जेवायला मजा झाली. आपण भाजी एक नंबर झाली होती आज. आपीने केलेली भाजी? आपीने केली होती. नाही पण वाटत नसलं तरी तिचं प्रेम आहे बरं का माझ्यावर. तिचं प्रेम आहे ना. लेखा, तिनं दिवसभर ऑफिस मध्ये काम करून घरात येऊन तुझ्या आवडीची भाजी बनवली, आणि तू काय केलं रे? हा काय केलं माझ्या पोरीसाठी? करणार आहे विनय काका, करणार आहे अर्जुन. पण एक मिनिट, काय करणार आहे? ते सिक्रेट आहे. आपल्याकडे पण सिक्रेट आहे राजा. होय काय गप्पे? त्याच्याकडे नको लक्ष देऊ अर्जुन, काहीतरी बोलतोय आपलं ते. अर्जुनच्या डोक्यात आपणासाठी एक स्पेशल कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. हो हो, पण विषय काय नाही सरकार, ते शहीनशाचं सिक्रेट आहे सरकार. हो असं होय, शहीनशाचं सिक्रेट आहे काय? मग तर हे समजलंच पाहिजे बरं का मला. आपल्या घरात नुसते सिक्रेटच सिक्रेट आहेत काय सरकार. आता गप बसायला काय घेशील सुजया? ए सुजया, गप केले का? का मनी मावशी सारखं बोलतोयस? हा सगळं आनंदात चाललंय. हा अर्जुन, अरे त्या मनीन संकल्पला अजून किती दिवस तू शिक्षा देणार आहेस? सरकार, जोपर्यंत ती दोघं स्वतःहून आपला गुन्हा कबूल करत नाहीत ना, तोपर्यंत आजगावच्या रस्त्यावर अशीच फिरणार. अर्जुन ऐकी, अरे आता पुरे झालं ना. अरे चुकीचं आहे कायद्यानुसार. आपे फक्त कायद्याने शिक्षा करून नाही चालणार त्यांना, कळलं का? त्यांची मस्ती जिरली पाहिजे, नाही तर होईल काय? त्या संकल्पला जेलमध्ये टाकू आपण. जाईल ते तुरुंगात, शिक्षा भोगून येईल आणि परत आहेत असं वागल, म्हणजे मागचे पाढे 55. हो पण हे बरोबर नाही आहे ना, आपण असं नाही केलं पाहिजे. मी कुठं काय करतोय? जो काही निर्णय घेतलाय आसगावच्या जनतेने घेतलाय. अपर्णा, मला अर्जुनचं पटतंय या ठिकाणी. काय, त्यांनी जे केलंय ना त्या मानाने ही शिक्षा काहीच नाही. बरं, त्यांना लाजही वाटत नाही त्यांनी केलेल्या कामाची. सर आहो, ती लोक बदलणार नाहीये हे माहितीये की आपल्याला. त्यांच्यावर केस करून त्यांना कायदेशीररित्या शिक्षा भोगायला पाठवलं पाहिजे. आप्पे, त्या दिवशी काय तोंडांनी थांबवलं म्हणून मी गप बसलो. नाही ते ना, ते बंट्याचं थोबाड इकडचं तिकडं करणार तो कायमच. आपलं बाळ पळवलं त्यांनी, तुला येडं ठरवलं, आपल्या घरच्यांना बाळापासून लांब केलं. एवढं कमी होतं म्हणून दादा वहिनींच्या भावनांशी खेळल्यात ती लोक. असं सोडतच नसतो मी त्यांना. एक तर त्या दोघांना येड लागल, नाही तर दोघं येऊन गपचूपपणे आपली माफी मागते. तोपर्यंत कंप्लेंट करायची नाही म्हणजे नाही, काय व्हायचं ते होते. बरं जाऊ दे, कशाला त्यांचा विषय तरी काढायचा? सरकारांनीच काढलाय. आणि का काढला हे माहित नाही का तुला? अरे गप की आता सुजय. पण अर्जुन, तुझं बरोबर आहे बरं का? जोपर्यंत गावाचं मन भरत नाही ना, तोपर्यंत त्यांना गावानं शिक्षा करू देत. बरोबर आहे दादा, या लोकांची ना नियत कधी सुधारणार नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सरकार, हो दचकले की मी. सॉरी सॉरी, मी तुला आधीच हाक मारायला पाहिजे होती. अगं पण काय करू, काही सुधरतच नाही, मला एकदम टेन्शन आलंय ग. संकल्प आणि मनी मावशींमुळे. हो ना, ते जवळ या गावात आहेत ना, तवर काही खरं नाही. ते अर्जुनला कधी गाठतील आणि खरं सांगतील. आणि अर्जुन त्यांना या गावाच्या बाहेर काढायला तयारच नाही. काय? हो, त्याचं स्पष्ट म्हणणं, गावातले लोक त्यांना जेवढा त्रास देतात तेवढा देऊ दे, त्यांना भोगू दे. आणि तो म्हणला की एवढ्या सहजासहजी मी त्यांना तुरुंगातही टाकणार. अरे देवा, आता तर काही खरंच नाही. मग ते कधी काढतील अर्जुनला सांगतील? सरकार, हे बघा, आपल्याकडे फक्त आता एकच उपाय, त्यांच्याकडे असलेले पुरावे आपल्याला लवकरात लवकर नष्ट केले पाहिजे. म्हणजे ते जरी बोलले अर्जुनला, तरी अर्जुन त्याच्यावर सहजासहजी काही विश्वास ठेवणार नाही. अर्जुन एवढ्या मोठ्या गोष्टींवर नाही विश्वास ठेवणार, आणि त्यात संकल्पाने मनी मावशी म्हणल्यावर तर नाहीच नाही. हा, त्या दिवशी मी मनीला बोललो की फोन फोडल्यात पोरांनी हे मला माहितीये, पण मी ते फोन बघितले नाहीत म्हणून तर ती गप होती. पण सरकार,
संकल्पने त्याचा फोन एकदम व्यवस्थित ठेवलेला असणार आणि तो व्हिडिओ काय एकाच फोन मध्ये असणार आहे का? नाही ना? होय, ते बी खरंच आहे. अगं ते व्हिडिओच्या जोरावर ते मायलेक मला झुलवत होते. ते व्हिडिओ त्यांच्यासाठी लाख बोलाच आहे. म्हणूनच म्हणते सरकार आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्ही लवकरात लवकर तो फोन शोधा आणि त्यातला व्हिडिओ आधी डिलीट करा. ठीक आहे, मी लगेच लागतो कामाला. आणि सरकार, हे शेवटचा म्हणजे या बाबतीत मी तुम्हाला केलेली ही शेवटची मदत. यानंतर मी तुम्हाला या बाबतीत मदत करणार नाही. तुम्ही अजून किती दिवस हे असं लपून ठेवणार आहात? मला परत हे सगळं ढासळायची भीती वाटते. मग तुम्हाला सांगता येत नसेल सरकार तर मी सांगेन. नाही, मी सांगतो ना. रुक्मिणीला सुद्धा मी सांगितलंय. आई म्हटलं की मला, गुन्हा करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच गुन्हा लपवणाराही दोषी असतो. नाही, यात तुझा काय बी दोष नाही. हे बघ, जे काय आहे ते माझं आहे. पण सरकार, तुम्हाला एक सांगू का? हे म्हणजे निशीला ताव देत तुम्ही तुमच्या अभिमानाच्या गोष्टी सांगता ना, तसंच तुम्ही अगदी सपशीलपणे तुमची चुकही मान्य केली पाहिजे. हे करायला जास्त धाडस लागतं आप्पे. निशाना ताव देणं लई सोप. मग हे धाडस तुम्हाला करावं लागेल सरकार. आणि तुम्हाला जमत असेल तर मी करेन. नाही, मी करतो. मला थोडा वेळ दे. किती वेळ आप्पे? हे बघ, फक्त 8 दिवस. शब्द आहे माझा. अर्जुनला आणि विनायकला मी हे सगळं सत्य सांगेन, पण त्याआधी त्यांच्या दोघांचं फोनचं बघतो. पण हे सत्य अर्जुनला माझ्याकडनंच कळलं पाहिजे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅम, हा सावित्री, पारू चालली आहे आज. तिच्या सासरच्या मंडळींबरोबर कुलदेवतेच्या दर्शनाला तिथून आली ना की ताबडतोब तिचं लग्न होऊन जाईल. मग ती दुबईला कायमची निघून जाणार आहे. मग तिला आपल्या या घरात कामाला येताना येणार. आज तिचा या घरातला कदाचित शेवटचा दिवस असेल. पारू, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा. आणि इथून पुढे कधीही काहीही लागलं तरी बेधडक सांगायचं. नक्की सांगेन सर. ते मला अहिल्या मॅडमचा बी आशीर्वाद घ्यायचा आहे. अगं पारू, सासू मॉमचा आशीर्वाद नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी असतो. त्यासाठी तुला खास असं वाकून पायांना टच करून मगच आशीर्वाद घेण्याची काहीच गरज नाहीये. हो की नाही सासू मॉम? आणि काय ना, हल्लीच्या मोठ्या लोकांना अगं हे असं आवडत नाही सारखं सारखं पाया पडणं. हा, पण तुला लग्नासाठी कशाची गरज लागली तर नक्की सांग. मागशील ती गोष्ट तुला मिळणार याची गॅरंटी माझी. सासू मॉम, करेक्ट बोलले ना मी? हो. आणि माझा आशीर्वाद कायमच योग्य लोकांसोबत असतो. मला ना फक्त एकदा माझ्या देवी आईंच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. बस मला आयुष्य दुसरं काय बी नकोय. Yeah.
Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अगर निघायचं आहे ना, चल. अरे गणी, गाडी जागा नाही राजा. हाय की जागा, आणि माझी एकटा मुळे कुठं जागा होत नाही. कोण कुठं दुबईला जायचंय? कसं आहे ना बाळा, पारूचे सासू सासरे पण जाणार आहेत ना गाडीत, मग अडचण होईल. हा मग मी त्यांच्या मांडीवर बसून जातो की, आणि तायडे आहेच की, जरा सरकून बसतो. काय ग तायडे? ए राजा, लांबचा प्रवास आहे आमचा, जाई जाई पर्यंत उन्ह चढतील, तुलाच त्रास होईल. बरोबर ना बाबा? आणि बाळा कसं आहे की, आता आपली तायडी आपल्यापासून लांब जाणार ना, त्याची पण सवय करायला पाहिजे ना. आणि तुला गाडी मधनच फिरायचंय ना, चक्कर मारायची ना, मी आणतो ना फिरवून. आदित्य सरांच्या गारगार गाडीत ना? त्यांच्या येशी गाडीत ना जाऊ. फक्त एक आधी आदित्य सरांना विचारू आणि मग तुला चक्कर मारतो, चालेल ना? वय तायडे लवकर ये. तू वैजूची काळजी घ्या. वय पारू सावकाश जा. बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घेताना अगदी तशीच काळजी घेईन मी पारूची. येऊ आम्ही. येते चला. बघून घे म्हाताऱ्या तुझ्या लेकीला आणि बस वाट बघत. देवा माझ्या पारूचा सांभाळ कर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. Thank you.
गणी गणी काय झालं हे बोलत का नाहीस तायडी गेली ना व तायडीच होती माझ्या संगत खेळायला आता कुरमूतच नाही एवढंच ना आपण खेळत जाऊ ना दादा ते आपल्या प्रोडक्टच्या ऍड शूट साठी ऑडिशन सुरू आहेत सो तिथे जाऊन येतो बघतो काय सिच्युएशन आहे ओके आणि तुला अपडेट करतो ओके चल ए छोटा पॅकेट कसा चल बाय बाय मला निघायला हवं पण तुला कधीही गप्पा मारायची इच्छा झाली काहीही लागलं तर सावित्री आत्याला सांगून मला फोन करायला लाव ओके येऊ मी बाय खरोखर सांग तुला बी कर मन झालंय ना Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री काळजी करूक घरातली बाकीची माणसं असत अरे काळजी करू नको म्हणतस खरा पण काळजी वाटल्याशिवाय राहता काय हा आपला एखादा पोर दुबळा आणि खोडकर असला ना की औषधी काळजी वाटताच रे माझं त्रास आणि काळजी एकच असा रघून आता तुझी बहीण लाली किती बोलला ना त्या का तरी सुधारणाऱ्यातला नाही रेता त्या तू काय गो आत्या बघून अंग काढलंस की काय नाही तू अचानक आलीस ना म्हणून हा सांगून काय सगळे जण येतात पण अचानक येताना ताल आली काही काम होत का ये बाय माझे म्हणजे काहीतरी काम असेल तरच आत्या भेटूक येता काय भाची हा तू दिवसभरात खोलीतून बाहेर पडला नाहीस ना म्हणून बघू की लय ते परीक्षा सुरू होईल ना आता त्यामुळे शेवटचं रिव्हिजन सुरू आहे रिव्हिजन बिव्हिजन मागा काही कळत नाही मी आपला अडाणी माझी शाळा कुठली गावातली शाळा क्रमांक 2 आणि त्यात माझा नंबर कितवो दुसरं किंवा तिसरो तापण मागसू ना पण तुझ्या सासूच तसं नाही मी तर ना दृष्टच काढणार होते तिची या तिने तुझ्यासाठी अभ्यास केला आता तू ना शिकून मोठी ऑफिसर होशील शिकलेल्या सासूची शिकलेली सून अगो तिकडे लग्न झाल्यानंतर मुंबई गेल्यावर अशी खांद्यावर पस लटकावून आजी 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 अशी नोकरी जाशील झाबायचा बाकी निशी तू दिसतस ना तशी भोळी नायस फार चला कसस म्हणतात ना गोगल काय आणि पोटात पाय तसा आता मी काय केलंय तूच तर सगळं केलंस ना बाय अगो तुझा स्वार्थ कशात हा ह्याचो विचार करून बरोबर चाल खेळलं जा काय म्हणजे तुका माहित होता माझो श्रीनू काय गाव सोडून जाऊचा नाय मग तू मुंबईचं पोरग पटवलंस काय असताना आजकाल पोरी का गावातली पोरा नको असत इकडचं समुद्र सोडून भाईंदरची खाडी बघतील पण त्यांका मुंबई हवीच दादा पण लेकीच्या माये पुढे काय बोलणार नाय बरं जाऊ दे आता तू काय या घरात थोड्याच दिवसाची पाहुणी असस जाऊ दे तास तास बोलून मी माझा तोंड कशाक वाईट करून घेऊ हा Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज
Z5 सोबत तेही एकदम फ्री. पण काय आहे, आऊस म्हणून शिनूच्या सुखाचा विचार करत आणि मग काय ते गोंधळ करून ठेवत. एकदा का शिनूचं लग्न झालं ना, चांगलीशी पोरगी सून म्हणून घरात आली की त्याचा स्वभाव बदलला. तवसर या असाच राहतला, रोज काहीतरी नवीन उद्योग करीत. म्हणून मी उमाक म्हटलंय शिनू साठी चांगली पोरगी आपणच बघूया म्हणून. शिनूक समजून घेण्यापेक्षा ना, लालीच्या स्वभावाशी जुळवून घेणारा पोर गावा खोया रे. लाली पुढे हात टेकले रघुनाथांनी. जा कोण पोर घरात येत ना, त्याचं लाली समोर कसं टिकावं लागत ह्याच कळणार नाही. आणि तेथून ता जर शेरात सव्वाशेर असत ना, तर रोज भांड्याक भांडा लागलाच म्हणून समज रे. नाहीतर काय, आता उमा आणि मंजू समजूतदार असत, समजून घेतात त्या का. पण आता नव्या पिढीची पोरा अशी समजून घेतीत काय. काय शिनूला पण आपल्या निशीसारखी चांगली सोज्वळ गुणी मुलगी मिळत. आता तू अजिबात काळजी करू नकोस. आणि स्वभावाचं म्हणशील तर मेघनाबाई बघितला ना, स्वभाव बदलला ना. स्वतः निशीसाठी अभ्यास करत, निशीकडून अभ्यास करून घेते, तसं लाली पण बदल. होय, पण ह्यांना त्या पोराकडून अभ्यास करून नाही घेतल्या म्हणजे झाला. आई निदान चहा पाणी तरी करून देईल. घे बाय माझी, मी पण बोलत काय बसले, तुझ्यासाठी चहा आणले ती देते ना पहिल्यांदा. घे 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 घे. त्या ग, तू कशाला एवढा त्रास करून घेतलास, मला खरंच नको आहे चहा. अगो तुझ्या सासू सारखं ना माका अभ्यासातलं काय जमत नाही गो. हा ह्या जमताना ता माका करू दे. हा अभ्यास करून जमला असशील ना, हा तेवढीच तरतरी ये. घे घे. बर घेते. अगो थांब थांब थांब, बोलण्याच्या नादात गार झालो असेल ना चाय. थांब गरम करून आणतोय मी. हा आत्या अग गरमच आहे चहा. नाही खरंच नकोय मला, राहू दे. अगो नाही नाही, थंड चाय प्यायची नसते, पित्त वाढताना ते मी आणतोय. नाही आत्या अगं राहू दे, खरंच मी घेऊन आत्या. मी सांगते ना. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे निघालीस? खाली जाते केतकी काकू ना बघायला. केतकी काकू एकदम बरी आहे. मी आत्ताच तिला जाऊन भेटून आलोय. तिला सगळं एक्सप्लेन केलं, तिला सांगितलंय दार लावून घे आणि काहीही वाटलं तर फोन कर किंवा सरळ आरडाओरडा सुरू कर म्हणून. आणि मला नाही वाटत नेत्रा की विरोचक आता काही करेल. या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली आहे, आपल्यापैकी कोणीच विरोचकासमोर नमतं घ्यायला तयार नाही आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने विरोचकाशी लढतोय आणि याचमुळे त्या विरोचकाचा कॉन्फिडन्स कमी होतोय. आता बरं, आपण अस्तिका सोबत जे काही केलंय त्यामुळे विरोचक स्वतः खचलाय. तुला काय वाटतं नेत्रा, अस्तिका हे सगळं कसं करेल मॅनेज? कालपर्यंत ती विरोचकाशी गुलाम होती, पण आता तिला विरोचकाशीच लढायचंय. करू शकेल ती हे सगळं हँडल? मला वाटतं ती सगळं व्यवस्थित करेल. शेवटी तिचं प्रेम आहे ना तुमच्यावर. प्रेम तर आहेच, म्हणून तर सगळं पॉसिबल आहे. नेत्रा तुला सांगू, अस्तिका माझ्या जवळ आली ना कि
की मला काहीतरी वेगळंच फिलिंग येत. वेगळं म्हणजे सांगा ना, वेगळं म्हणजे वेगळं म्हणजे मला असं वाटतं की आमच्यात काहीतरी कनेक्शन आहे. त्रेतायुगात आम्हीच एकमेकांचे प्रियकर प्रियसी होतो की काय? काय बोलताय तुम्ही? असं कसं असेल? त्रेतायुगात दुर्मत होता ना तिचा प्रियकर. हो, पण दुर्मतच्या आधी आमच्यात असं काहीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही ना. आणि समजा त्रेतायुगात तुमच्यात तसं काही असलं तर मग? तसं काही असेल तर मग बघू. म्हणजे हे कनेक्शन, तुम्ही सतत कनेक्शन कनेक्शन काय म्हणताय? नेत्रा, नेत्रा, ए ऐकू, मस्करी करतोय मी. अशी मस्करी? खरंच मस्करी केली. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तू मला दगा देऊ शकत नाही. शक्तिशाली राक्षस लाचार झाला हो ना. ए तुला काय माझी मदत हवी? मी काय मदत करणार म्हणा? तू विरोचक राक्षस आणि मी शेखर आहे अध्यक्ष. पण जरी सांग काही मदत हवी असेल तर. बाकी बरी अस ना, रागवायला काय झालं? ए तुला माहिती तू राक्षस हे कळल्यापासून मी तुझ्या जवळही आलो नाही. अरे काय झालं अशी चिडचिड का करतेस? खरं सांग, तू चिडल्यावर खरंच खूप गोड दिसतेस. जास्त शहाणपणा करू नकोस. उड्या मारतोयस ना आनंदाने, माकडासारख्या मार. पण हा आनंद फार काळ टिकणार नाहीये. या घरात जर काही चिरंतन टिकणार असेल ना तर ते फक्त दुःख आहे, दुःख आणि दुःखच. आणि ते आता तुमच्या वाट्याला येणार, कारण आता मी या घरातल्या एकेकाला संपवणार आहे. खूप गोड. सकाळी काकूंचा चेहरा बघितला आणि माझा जीवात जीव आला. मी म्हटलं होतं ना तुला, तो विरोचक आता काही करू शकत नाही, कारण अस्तिक आता आपल्या सोबत आहे. केतकी ठीक आहे? बाबा, मी केतकी काकूंना सकाळीच भेटून आले, त्या सुखरूप आहेत. विरोचकाने काल रात्री काहीच केलं नाही. बाबा, तू विरोचक आता अशा सिच्युएशन मध्ये अडकलाय की तू काहीच करू शकत नाही. आणि म्हणून मला ह्या सगळ्यात केतकीचं कौतुक वाटतंय. हो ना,
इतका मोठा थ्रेट असताना सुद्धा ती घाबरली नाही. काल रात्री मी आणि नेत्रा सुद्धा हेच बोलत होतो. प्रत्येक जण आपापल्या परीने सिच्युएशनशी लढतोय. सगळ्यांचाच कॉन्फिडन्स वाढलाय, पण विरोचकाचा कॉन्फिडन्स कमी झालाय. काल रात्री जेव्हा मी रूम मध्ये गेलो होतो तेव्हा रुपाली खूप चिडली होती, टेन्शन मध्ये होती. ती अस्तिकाला हाक मारत होती. अस्तिका मला दगा द्यायचा नाही असं काहीतरी बडबडत होती. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. चंचे, जशी तू ती संधी साधलीस तशीच ही बी संधी साध. ताईच्या मनात आणि घरात दोन्ही कडवी. तू का नाही तुझा खुट्टा असा बळकट कर का बासच. यो चांगला चान्स आहे बघ, वाया घालवू नगस. मम्मी तू बघच आता मी या संधीच सोनं आणि मास्तरडीची माती कशी करते ते. खूप टेन्शन आलंय मला. म्हणजे स्पर्धा जिंकेन हरेन म्हणून नाही, त्यासाठी मी या स्पर्धेत भाग घेतच नाही. घरच्यांचा सगळ्यांचा मान राखण्यासाठी घेते आणि त्यानिमित्तानं मला इतर बायकांशी इंटरॅक्ट पण करता येईल. मलाही त्यातून काही शिकायला मिळेल. बाबाही म्हटलेत, माझं या सुट्टीतलं जे ध्येय आहे गरजू मुलांपर्यंत शिक्षण पोचवायचं, त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करायचा, त्यासाठी एखादी मशाल या स्पर्धेतून मिळाली तर बरंच आहे. या स्पर्धेत यश दे असं नाही म्हणणार मी, पण या कामात यश दे. तथास तू काय म्हणाला? म्हणलं तथास तू. तथास तू नाही हो, तथास तू. हे शिकायचं हो आम्हाला तुमच्याकडनं खरेच की? अच्छा, म्हणजे तुम्हाला शिकायचंय माझ्याकडून? हो, म्हणजे चेष्टा करू नका गरीबाची. आम्हाला कळलंय आता तुमच्या शिक्षणा बिक्षणाचं महत्व. त्या मुंबईच्या माणसांनी खाडीचे डोळेच उघडले बघा आमचे. म्हणजे इतके दिवस तुम्ही डोळे उघडत नव्हता हे मान्य आहे ना तुम्हाला? होय तर, गाढ झोपेतच होतो म्हणा की. पण आता नाही, आता सुट्टी द्यायची नाही, आता मागं हटायचं नाही. कोणी काय वाटेल ते म्हणू दे, आता शिकायचं. इंग्रजी तर शिकायला लागतेच. अहो मग मी कुठे नाही म्हणतेय. आपलं बोलणं झालं ना त्या दिवशी, ठरलं म्हणजे ठरलं, आता शिकायचं म्हणजे शिकायचं. ठरले की? पण नाही गे नाही, त्याची सुरुवात जरा आत्तापासूनच तुम्ही केली तर बरं होईल. अहो त्या फायली वाचत होतो मी, त्यातले शब्द काय काय मोबाईल मध्ये चेक करून बघत होतो. पण आहे ना, तरी पण काय काय शब्द लिहिडोस का ते वरून पाऊसर झाले. तू काय कळण झाले वाक्यांचे अर्थ काय लागेन झाले? अरे एक दोन वाक्य आडल्यात तेवढी जरा दाखवा की गरीबाला. हो सांगा ना, मी सांगते त्याला काय. पण तुम्हाला तिकडं जायचं बी आहे स्पर्धेला? तेवढा 2 मिनिटं टाइम आहे ना. अहो तेवढा वेळ आहे माझ्याकडे. आणि तुम्ही येणार आहात ना स्पर्धेला? हा यायचं, पण आता नेमकी फॅक्टरीत ती माणसं येणार आहेत ना, त्यासनी ती फॅक्टरी विक्टरी दाखवायची आहे. तेवढं मीटिंग उरकतो आणि मग येतो. म्हणजे मीटिंग वेळेत नाही उरकली तर नाही येता येणार का? नाही उरकतो मी टायमात, पण आता ते काम दुसऱ्या कोणावर सोपवतो बी येत नाही ना, मलाच जायला लागणार, त्यामुळे मी चाललोय. बर ठीक आहे, पण तुम्ही काहीतरी खाऊन जा. थांबा, मी काहीतरी खायला आणते, खाऊन जातो. नाही नाही खायला नको, त्याच्यात वेळ नको घालवायला. त्याच्यापेक्षा मला ते 1-2 शब्द आडलेत त्याचा अर्थ सांगा की, मग तुम्ही जावा स्पर्धेला. परत जायचं तुम्हाला? पटकन आणते. नाही नाही तुम्ही पटकन त्यापेक्षा तिकडे चला. सॉरी 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 सॉरी, चला चला ते दाखवा तेवढं झालं की. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. असा आता तुम्ही बी आमचं. सॉरी सॉरी सॉरी, मला खरंच हसायला आलं. कुठे आहे? बघ इथे पहिल्या पॅराग्राफच्या खाली आणि दुसऱ्या लाईनीला बी. वेंटुरे नाही, वेंचर असा शब्द. वेंचर होय, वेंचर होय. म्हणजे स्पेलिंग VNTU आहे, म्हणजे TU चं तसंच असतं ते. असं कसं काय असते बरं इंग्रजीत सगळं? कळेल तुम्हाला, सवय झाली ना की सगळं येईल. काय म्हणलं तुम्ही, काय म्हणायचं? व्हेंचर म्हणा बघू तुम्ही. व्हेंचर 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 ऍडव्हेंचर असते तस. बरोबर तसंच व्हेंचर. आता ह्याच्यात काय ऍडव्हेंचर करायला सांगतात आता? ऍडव्हेंचर नाही हो, व्हेंचर म्हणजे एखाद्या नवीन गोष्टीला सुरुवात करा. हा बरोबर बरोबर बरोबर. आणि बघा, तो एक शब्द
एक एवढा दांडगाच्या दांडगा शब्द आहे का नाही असला वाचून धाप लागली आहे बघी सारखं येतो कुठे तिसऱ्याला आणि चौथ्या शब्दावर कोलॅबरेशन कोलॅबरेशन असा शब्द कोलॅबरेशन तरी म्हणलं त्या मीटिंग मध्ये तो कार्यकर्ता म्हणलाच कोलॅबरेशन ते मला तेव्हा काय कळलं नाही मला ओक्यानं सांगितलं त्याचा अर्थ मला कळला त्याचं फिलिंग कोणाच्या बापाला माहित आहे कोलॅबरेशन असं करतय वय कोलॅबरेशन इतका आहे वय हा काय झालं तुम्ही कसं पटदिशी सांगताय कसलं सोपं आहे नाही तुमच्यासाठी मला बघा की काय कशातलं काय कळत नाही आम्ही किती माग आहे अवघड आहे आमचं अहो तुम्ही आता तर सुरुवात केली आहे कळेल तुम्हाला पण हळूहळू सवय होईल काय सवय होईल आता या वयात काय कळाय नाही काय नाही हे शिक्षणच वय आहे मी नाही म्हणलं तर विचार करून बघा की जेव्हा शिकाय पाय होतो तेव्हा आम्ही काही शिकलं नाही आणि आत्ता काय कळाय नाही ही भाषा काय आमच्यासाठी ओळखीची नाही ना त्यामुळे काही सोपं नाही होता जाईल तिथं असं अडकळायला होणार एक काम काही धड होणार नाही इंग्रजीचा इशे नाही म्हणलं तर तसा हार्ड जाईल तो काही सोपा इशे नाही तसा इंग्रजीचा इशे हारलाय तसा आता आमच्या या माठाचा बी इशे हारलाय यो माठ काय आता वल्ला राहिलेला नाही तो चुकून हार्ड झालाय त्याची माती झाली हार्ड त्याच्यामुळे आता परत काही नव्यानं त्याला आकार देता येणार नाही अधिपती तुम्ही किती निगेटिव्ह बोलताय तुम्ही आता एक काम करा जिथे जिथे नाही 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 असं म्हटलंय ना ते सगळं खोडून टाका आणि तिथे तिथे आहे आहे असं करा ते बोलाय सोपं आहे तसं खोडून टाकताय तुम्ही सगळं नाहीच आहे कसं करायचं अहो त्यात काय अवघड आहे मुळात तुम्ही काय केलंय जिथे जिथे शक्य आहे तिथे तुम्ही अशक्य आहे असं केलेलं आहे सगळ्यात आधी ते खोडा आणि सगळं मानसिक असतं सगळं इथे डोक्यात असतं तिथे बदल घडायला मग पुढे सगळं सोपं आहे हे बघा समजा आता तुम्ही गाडी चालवताय आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की झाडांना धडकू नका तर तुमचं काय होणार तुमचं सगळं लक्ष रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांकडे जाणार आणि रस्त्यावरचं लक्ष विचलित होणार आणि मग तुम्ही झाडांना नाही पण दुसऱ्या कुठल्या तरी गाडीला जाऊन धडकणार त्यामुळे धडकायची भीती ठेवायचीच नाही आपण झाडाकडे बघायचंच नाही आपण फक्त रस्त्याकडे लक्ष द्यायचं तुम्हाला जिथे जायचंय ना तिथे लक्ष द्या तुम्ही फक्त आणि मला सांगा तुम्हाला धडकण्यासाठी झाड खास रस्त्याच्या मधोमध उगवणार आहे का मग हो तसंच आहे ते उगाच नसलेलं वृक्षारोपण करू नका तुम्ही रस्त्यात सगळं शक्य कसलं भारी बोलताय तुम्ही नाही तर खोळा Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री